हॅलो एव्हरीवन, इट्स मी यश. वेलकम बॅक टू माय चॅनल. तर कसं काय म्हणता मंडळी, आज खूप दिवसानंतर आपण ब्लॉग बनवतोय. आज आपण जाणार आहे संभाजीनगरला, म्हणजे पुणे ते संभाजीनगर हा आपला ब्लॉग आहे. आपण तर बघितलंच असणार आहे. तर आज एवढ्या दिवसानंतर ब्लॉग ह्याच्यासाठी करतोय कारण लास्ट मंथ माझा ऍक्सिडेंट झाला होता. बस हवा निकल गई. थोडा एक महिन्याचा थोडासा असं म्हणतो आपण ब्रेक घ्यायला पाहिजे तशा टाईपमध्ये, आणि गाडी पण थोडीशी नीट होत होती. आता बऱ्यापैकी गाडी नीट झाली आणि बरेच मॉड्स अजून केलेत मी, आणि संभाजीनगरला याच्यासाठीच घेऊन जातो आहे. अजून मॉड्स करायचे आहेत आपल्याला. सो चलो देन, लेट्स मीट ऑन द रोड्स. सो डायरेक्टली तुम्हाला गोप्रोमधून बोलतो, आणि ह्यावेळेस Insta360 चे फार कूल शॉट्स आहेत. लेट्स सी यू ऑन देअर. चलो गणपती बाप्पा मोर्या, मंगलमूर्ती मोर्या. अशी सुंदर अशी मॉर्निंग झालेली आहे. जवळपास 7:30 वाजत आले. आता हिवाळा असल्यामुळं थोडंसं सनराईज पण लेट असतो आणि सनसेट पण थोडासा लेट असतो. अजूनही धुकं गेलं नाही असं वाटतंय की मी सकाळचे 6 वाजले. सो पुण्यातनं बाहेर पडायलाच आपल्याला एक तास जाणार आहे आता, ट्रॅफिक नसतानाही. बिकॉज आपण खूप कोपऱ्यात राहतो, म्हणजे हिंजेवाडी पण नाही, हिंजेवाडीच्या पुढं मारून जे तिथं राहतो आपण. सो पुण्याच्या बाहेर निघायला एक तास तरी जाईल ॲटलिस्ट. स्टील देर इज नो ट्रॅफिक, दॅट इज द मोस्ट गुड थिंग इन पुणे. पुण्यातल्या लोकांना माहिती असेल ट्रॅफिकचं काय असतं. काल मी फक्त कोथरूडवरून खराळी जायचं होतं मला, तर 20 किलोमीटरचा रोड होता, बट इट टूक मी 1.5 आवर, म्हणजे एक जवळपास एक दीड तास, पावणे दोन तास गेले माझे त्याच्यात. देखा आपने लापरवाही का नतीजा है, म्हणजे एवढं म्हणजे. आणि मग ते माणूस तिथंच थकून जातो ट्रॅफिक मध्ये. ज्या इव्हेंटला जायचं होतं तिथे जाऊस तरच थकून गेलो. हमको मारो, हमको जिंदा मत छोडो सालो, हमको मंदिर का घंटा है कि कोई भी आके बजा जाता है. पुण्यातली ट्रॅफिक म्हणजे पुण्यातली ट्रॅफिक आहे. पुण्यातली ट्रॅफिक म्हणजे पुण्यातली ट्रॅफिक आहे. तब्बल एक तास लागलाय पुण्याच्या बाहेर पडायला. सो जस्ट आपण पुण्याच्या बाहेर पडलोय आता. होप करतो आता चांगला रोड असेल, कारण पुण्यामधले रोड फार भयंकर आहेत. फार म्हणजे फार भयंकर. कधी आपल्याला सांगू शकत नाही की कुठून काय येणार आहे. इतका भयंकर रोड आहे ना पुण्याचा. त्याच्यापेक्षा चांगला रोड आमच्या संभाजीनगरमध्ये आहे. एवढं मोठं पुणे सिटी असून इतके भंगार रोड गेलेत ना. सहाचा ब्रेक घेतलेला आहे आपण अहमदनगरच्या आधी, कारण की अहमदनगरमध्ये मित्राच्या घरी जायचं आहे. तर त्याला भेटायचं आहे. खूप दिवस झाले आहे त्याला भेटलो नाही आहे. मी दरवेळेस अहमदनगरला येतो तर त्याला भेटल्याशिवाय जात नाही. तू मजाक आहे क्या? काही झिगरी असतात त्यांना भेटणं गरजेचं आहे. आणि आपण नाते जपायला आपल्याला फार चांगलं येतं. आपण असे नाही की फोनवरच नाते जपायचं. वा क्या ऍक्टिंग कर रहा है. त्याचं पेट्रोल भरायची गरज पडत नाही कधी, बट काल मी टंकी फुल केल्यानंतर बरंच फिरलो होतो पुण्यामध्ये, त्याच्यामुळं टंकी खाली झाली परत. आता हाफ टंकी फुल केली आहे. अहमदनगरच्या पुढं आलो आहे, मित्राला भेटलो. भरपूर टाईम झाला आहे पण आरामात जवळ आहे, आपलं काही काही गडबड नाही आहे. HPचा पेट्रोल पंप आहे. युजली HPमध्येच भरतो मी आणि त्याच्यातही पॉवर टाकतो. चांगलं देतं आहे, ॲव्हरेज 31 पडतं, 29 ते 31. सो इथून आता संभाजीनगर माझ्या मते हार्डली अजून एक तास लागेल मला. एक तासात आपण संभाजीनगरमध्ये पोहोचून जाऊ. चलो जवळपास 12 वाजलेले आहेत आणि आपण संभाजीनगरमध्ये पोहोचलो आहे. आणि
आणि एवढा आनंद होतोय मला, खूप दिवसानंतर मी संभाजीनगरमध्ये आलो आहे आणि आपल्या हलकसोबत आलो आहे. ॲक्च्युली संभाजीनगरमध्ये येणं ठीक आहे, बट आपल्या डॉमिनरला संभाजीनगर सोडून माझ्या मते जवळपास 1.5 वर्ष झालेले आहेत. 1.5 वर्ष आधी मी सांगलीला गेलो होतो, त्याच्यानंतर मी गाडी संभाजीनगरला कधी आणलीच नाही आणि आज मी घेऊन जातो आहे खूप दिवसांनंतर. फार छान वाटतंय. असं झालं आहे आता की मी घरी तर आलो आहे, मला द्यायचं होतं सरप्राईज बाबांना. मी लवकर येणार होतो, म्हणजे त्यांचं उठण्याच्या आधी मी तर पोहोचायला पाहिजे होतं, बट मी लेट झालो आणि बाबा गेले शेतात. आता घराला लॉक आहे, मला जेवण करायचं आहे आणि आता इथून परत अजून 40-50 किलोमीटर जाऊन माझ्या शेतात न तिथं जाऊन मला ती चाबी बाबांकडनं आणून मग घरात जायचं आहे. खूप ॲक्टिक झालं आहे आता, मी थोडं फ्रेश होणार आहे मग आता शेतात जाईल. बट तोपर्यंत जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर तुम्हाला माहिती आहे काय करायचं आहे, लाईक सबस्क्राईब आणि या मराठीमुळे मित्राला जरूर तुम्ही नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघा. तर भेटूयात याच्या पुढच्या ब्लॉगमध्ये लवकरच. तर चलो, और अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो, वो जो लाल वाला बटन है उस पे फूट फेंक के मारो या फिर मोमबत्ती, मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना चाहिए.